नक्कीच विकी याने साई स्पोर्ट्स किरवडी संघाच्या गोलंदाजीचा धुव्वा उडवला होता. खूपच षटकार चौकारांची खैरात पाऊस पडला होता असा विकी या डेंजर मॅन. 6 षटकार तब्बल त्याने कुठले होते. गोरखनाथपासून तर शेवटचा गोलंदाज मनोहर या गोलंदाजाला सुद्धा सोडलं नाही. पहिलाच चेंडू सामन्यातील अजयाचा हो मागे सरकलाय. सुंदर फटका बॅकवर्ड पॉइंट सीमरेषेकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 षटरक्षक पाठलाग करतायत आणि शर्यतीमध्ये चेंडू मात्र विजय होतोय. पहिल्या चेंडूवर खणखणी दणदणीत चौकार. रोशन मोगरे एक जबरदस्त शैलीदार खेळाडू आहे. किती सुंदर फटका होता. नटराज मुद्रे येऊन मुद्रेमध्ये येऊन त्याने खेळलेला हा फटका होता. बॅकफुटवर गेला होता. सर्व दिशेने हा फलंदाज फटकेबाजी करू शकतो. 360 डिग्रीचा हा खेळाडू म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पहिल्याच चेंडूवर तो आपलं परिचय देत अपने कर्म से ही अपनी पहचान होती है वरना एक ही नाम के हजारो इंसान होते. इथे मात्र आपल्या कर्माने नक्कीच आपली ओळख दाखवतोय. अजय कदम हा सुद्धा तितका जबरदस्त गोलंदाज आहे. पहा त्याचं रनअप, त्याचं रिदम, बॅलन्स, स्टान्स सर्वच गोष्टी उत्कृष्ट आहेत. परंतु तितकाच चांगला दर्जेदार खेळाडू त्याच्यासमोर असल्यावर मात्र ही पतझड आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. पुढचा चेंडू अजयाचा. ह्यावेळेस पूल केलाय. बॅकवर्ड स्क्वेअरलेकडे चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक नाही आहे त्या दिशेने आणि चांगली संधी तिथे होती. रोशनसाठी त्या संधीचा लाभ उचलतोय. इनफिल्डला क्लिअर केलं. डीपवर चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. दरम्यान 2 धाव पूर्ण केल्या जात आहेत. रोशन याने पाहिलं होतं की स्क्वेअरलेकचा क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये आहे आणि त्या क्षेत्ररक्षकाला जर भेदलं तर निश्चितपणे आपल्या संघाला नक्कीच अधिकच धावा मिळू शकतात. आणि त्याच प्रयत्नामध्ये खेळला हा पूलचा फटका. परंतु नीटचा पावित्रा घेता आला नाही. रेषेपासून योग्य वेळी वेगळं होता आलं नाही रोशन याला. त्यामुळे मिस टाईम फटका. 2 धावा धावफळकावर लिहिल्या जातील. 6 धावा धावफळकावर. अजय घरत जे उत्कृष्ट समालोचक आहेत ते आता मात्र गुण लेखकाच्या भूमिकेमध्ये या समालोचन कक्षामध्ये. अजय समालोचक कक्षाच्या टोकाकडून यावेळेस सुंदर कनेक्ट झालेला फटका पाहतोय आपण. क्षेत्ररक्षकापासून दूर संधी नाही. चेंडू सीमा पार होतोय. छत्रपतींचा छावा. इथे येतात 4 धावा. सुंदर सुंदर फटकेबाजी. मागील सामन्यामध्ये विकी याने ताबडतोड कमरतोड फटकेबाजी केली आणि या सामन्यामध्ये मात्र रोशन मोगरे आपलं क्लास दाखवतोय. आपली धमक चमक दाखवतोय. विकी स्पोर्ट्स लोणार संघाच्या विरुद्ध अजय हा नक्कीच फ्रंटलाईन गोलंदाज आहे. त्याने कित्येक मैदान आपल्या गोलंदाजीने गाजवलेली आहेत. चमकदार असा गोलंदाज. परंतु त्या नक्कीच धारदार गोलंदाजीची धार इथे बोथड करताना पाहतोय रोशन मोगरे या फलंदाजाला. धावफळकाकडे आपण जाऊया. 10 धावा धावफळकावर. बिनबाद अशी जबरदस्त सुरुवात. झनाकेदार सुरुवात आपण म्हणू शकतो. एकविरा स्पोर्ट्स सांगे संघाची. मित्रांनो दुसऱ्या फेरीला आपण सुरुवात केली आहे. कॉम्पिटिशन दर्जा नक्कीच स्पर्धा वाढलेली आहे. शर्तीचे प्रयत्न दोन्ही संघांच्या खेळाडूंना करावे लागतील. अतितटीची लढाई नक्कीच होईल यामध्ये कुठल्या प्रकारची शंका नाही आहे. प्रेक्षकसुद्धा एकटक लावून या सामन्याकडे पाहत आहेत. क्रिकेट ग्राउंडकडे सर्वांचं लक्ष आहे. पुढचा चेंडू काय असेल, काय होईल. हो यावेळेस मात्र सापडतोय की काय जाळ्यामध्ये. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. झेल सुटतोय आणि हा झेल किती महागडा ठरू शकतो याचं उदाहरण आपण सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं. विकी याचा झेल 20 या धावसंख्येवर सोडला. विकी याने त्यानंतर तब्बल नक्कीच 48 धावा कुठल्या. उपद्रव घडला होता. त्यानंतर रोशन मोगरे याला दुसऱ्या फेरीच्या सामन्यामध्ये मात्र विकी स्पोर्ट्स लोणार संघाच्या क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून दिला गेलेला जीवनदान किती घातकी ठरतो. हा येणाऱ्या नक्कीच काळामध्ये येणाऱ्या चेंडूंवर आपल्याला त्याचं नक्कीच सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस मात्र 1 धाव जोडली जाते. नशिबाची साथ रोशन मोगरे याला. एका धावेने स्ट्राईक रोटेट होते. विकी डेंजर मॅन घातकी फलंदाज धोकादायक फलंदाज इज ऑन स्ट्राईक. दरम्यान आमच्या स्पर्धेला मॅन ऑफ द सिरीज सायकल स्पॉन्सर करणारे सन्माननीय सचिन रणजी पाटील यांचं शुभागमन झालेलं आहे. हार्दिक स्वागत. अजय राईट मोर द विकेटनं शॉर्ट टर्म पूल केलंय चेंडूला. परंतु क्षेत्ररक्षक आहे वाडीश लॉंगॉनवर सुधीर कदम. केवळ 1 धाव. संयमपूर्वक खेळ पाहायला मिळतोय. चांगला समन्वय या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. चांगला तालमेल आणि अंडरस्टँडिंग असणं खूपच गरजेचं आहे. अंडरस्टँडिंग 2 पंचांमध्ये असणं गरजेचं आहे. 2 समालोचकांमध्ये असणं गरजेचं आहे. विकेट किपर आणि गोलंदाजामध्ये असणं गरजेचं आहे. या गोष्टी खूपच महत्त्वाच्या असतात. जसं नक्कीच एखादा बिझनेस असेल, व्यवसाय असेल, त्यामध्ये जर 2 पार्टनर असतील तर त्यामध्ये सुद्धा तालमेल अंडरस्टँडिंग असणं तितकंच गरजेचं असतं. शेवटचा चेंडू असेल. 2 चौकार आतापर्यंत ठोकताना आपण रोशन मोगरे याला पाहिलं. फुल टॉस चेंडू आणि लॉंग ऑफ चेंडू खाली येतोय. फलंदाज बाद मोठा धक्का. मिड ऑफ चेंडू खाली होता आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय रोशन मोगरे.
अगदी सरळ सरळ हातामध्ये चेंडू होता, मिड ऑफच्या कुठल्या प्रकारची चूक केली नाही, रोशन याला गॅप शोधता आलेला नाही आहे. एक मोठा धक्का एकविरा स्पोर्ट्स सांगे संघासाठी. रोशन याने बाद होण्यापूर्वी जमवल्या 11 धावा, संघाची धावसंख्या 12 धावा, धावफळकावर एक गडी बाद अशी स्थिती आहे एकविरा स्पोर्ट्स सांगे संघाची. प्रथम फलंदाजी करताना दुसऱ्या फेरीतील सामन्यामध्ये विकी स्पोर्ट्स लोणार संघाच्या विरुद्ध. यानंतर होणारा सामना बिग बॅटल असेल चिरोबा स्पोर्ट्स वाशेर विरुद्ध जय बजरंग स्पोर्ट्स भावाळे. दोन मोठे संघ, दोन धुरंधर दिग्गज नक्कीच संघामध्ये होणारी पुढची लढाई असेल. आणि नक्कीच अशा प्रकारचे जे सामने आज आपण पाहणार आहोत, प्रेक्षकसुद्धा या क्रिकेट ग्राउंडवरील जागा तसेच यूट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेले व्ह्यूवर्स नक्कीच स्क्रीन सोडू शकणार नाही. अजूनही दोन षटकांचा खेळ शिल्लक आहे. 12 सरासरी जरी आखण्यात आली एकविरा स्पोर्ट्स सांगे संघाच्या माध्यमातून, तरी 30 अधिक अर्थात 36 धावांपर्यंत एकविरा स्पोर्ट्स सांगे संघ पोहोचू शकतो. तिसऱ्या क्रमांकावर खेळाडू येतोय राज सुधीर याच्या हातामध्ये चेंडू असेल. ट्रम कार्ड हुकुमचा एका विकी स्पोर्ट्स लोणार संघाचा, जो भरपूर वर्ष झालो क्रिकेट खेळतोय, बरेच ऊन पाऊस त्याने क्रिकेटमधील पाहिलेले आहेत, खूपच दांडगा अनुभव आहे. उंच पुरा असा गोलंदाज, मध्यम वेगवान गतीचा, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आधीच कॉल केला होता यष्टी रक्षकाने गोलंदाज सुधीर याला की या चेंडू स्टिकच्या आणि या फलंदाजाच्या थोडासा बाहेर ठेवण्यात यावा, तशाच प्रकारचा प्रयत्न, परंतु खूपच जास्त बाहेर चेंडू पाहिला. स्क्वेअर मारा पंचांच्या माध्यमातून वाईट हा चेंडू आहे, स्क्वेअर मारा. अतिरिक्तच्या सौजन्या संघाची धावसंख्या पुढे सरकते 13 धावा. विकी स्ट्राईकवर असेल धोकादायक फलंदाज. यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्वेन मारा, वाईटचा इशारा. वारंवार दोन अतिरिक्त चेंडू एक्स्ट्राच्या रूपाने धावा खर्च केल्या जात आहेत सुधीर याच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या पुढे सरकते 14 धावा. पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज अजय कदम याने. त्यानंतर अजय याचे मोठे बंधू सुधीर गोलंदाजीसाठी आपण पाहतोय गोलंदाजीची कमांड धुरा सुधीर याच्या खांद्यावर. अंकुश लावण्याचा प्रयत्न असेल, लगाम लावण्याचा प्रयत्न असेल सांगे संघाच्या फलंदाजीला. पुढचा चेंडू विकीसाठी. ओ व्हॉट अ ग्रेट शॉट, बिग शॉट, बिग 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 6 रन. सर्वात लांब आणि सर्वात उंच ठोकलेला हा षटकार विकी याच्या बॅटमधून पाहतोय. विकी आणि सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा असे झन्नाकेदार नक्कीच षटकार ठोकले होते. बॅटच्या अगदी मधोमध चेंडू होता, रडारमध्ये होता, फेकून दिलं, बेमिसाल टायमिंग, बुलंद पॉवर षटकाराने संघाची धावसंख्या पुढे सरकते 20 धावा. विकी सारखा जर खेळाडू खेळपट्टीवर टिकला तर नक्कीच अशाच प्रकारचे षटकार चौकार प्रेक्षकांना पाहायला मिळू शकतात. खूपच ताकद आहे या खेळाडूमध्ये, ताकदीचा आणि टेक्निकचा या दोन्ही गोष्टींचा नक्कीच उपयोग करताना विकी याला पाहतोय. स्लॉगिंग सुपर्ब करतोय, स्टार नाही तर सुपरस्टार प्रदर्शन पाहायला मिळतंय विकी याचा आपल्या संघासाठी. कारण मोठी स्पर्धा आहे आणि विकी याच्यावर मोठी जबाबदारी सुद्धा आहे, मोठा खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. जिथे सोडलं होतं तिथूनच सुरुवात विकी याची. हो यावेळेस दिशाहीन चेंडू, फायनलचा क्षेत्ररक्षक आडवा होतोय चेंडूला. दरम्यान नक्कीच डाव्या इष्टीच्या बाहेरून जाणारा चेंडू, वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अवंतर 2 धावा अधिक एकविरा स्पोर्ट्स सांगे संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. संघाची धावसंख्या पुढे सरकते 22 धावा. 22 रन ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. स्ट्राईकवर राज असेल, राज प्रथमतः स्ट्राईकवर. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आलेला खेळाडू. आपटी फुलचा फटका स्क्वेअर लेग कडे, संधी नाही. क्षेत्ररक्षक प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये चेंडू सीमा पार होतोय. षटकार सुंदर फटका, सुंदर फटका. हवाई महल, हवाई फायर पाहायला मिळत आहेत हवेच्या मार्गाने, हवेसोबत चेंडू सिमरेशच्या बाहेर. आणि केदार साहेब तिकडे आहेत, आमचे डान्सर आहेत नांदकर गावचे. त्या दिशेने नक्कीच त्यांचा डान्स प्रदर्शन सुद्धा आपण पाहू शकतो. आणि बऱ्याच स्पर्धेमध्ये आपल्या नृत्याच्या माध्यमातून रंग भरलेला आहे. थोडा वेळ आपलं डी जे बंद आहे, आपण डी जे मास्टरला विनंती करू की डी जे ऑन नाही करायचे, नक्कीच आयोजकांची विनंती आहे. षटकार येतोय, संघाची धावसंख्या पुढे सरकते 28 धावा. एस के एंटरटेनमेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते.
एसएमपी या मराठी या 991 या चॅनल्स वर सुद्धा ही स्पर्धा कव्हर केली जाते, दाखवली जाते, प्रदर्शित केली जाते. सुधीर याच्यावर हल्ला चढवला जातोय राजाच्या माध्यमातून. हो, यावेळेस खोलवर टप्प्याचा बुडात केला होता अगदी सुंदर चेंडू. हे चेंडू मात्र बरेच असे खेळाडू आहेत ज्यांना अजूनपर्यंत या चेंडूवर नीटचं उत्तर देता आलेलं नाही आहे, चेंडूला पिकअप करता आलेलं नाही आहे. या चेंडूंवर खेळण्यासाठी मोठ्या प्रमाणात सराव करणं गरजेचं असतं, परंतु उंच बॅकलिपनं या चेंडूवर खेळणं तितकंसं सोपं सुद्धा नाही आहे. छोट्या बॅकलिपनं आपण ड्राईव्ह नक्कीच करू शकतो. हो, यावेळेस खाली राहिला चेंडू, फसवा चेंडू होता. गती जास्त नाही आहे, वेग मंदावला सुधीर याने. इथे मात्र नक्कीच अक्कल भाग वापरण्यात आलेला आहे, ज्याला आपण बुद्धिचातुर्य असं म्हणतो, आणि ते इथे सुधीर कदम याच्या माध्यमातून पाहायला मिळते. दोन सलग निर्धाव चेंडू राजसाठी हाताळण्यात आलेले आहे. संघाची धावसंख्या स्थित आहे, थांबलेली आहे 28 या आकड्यावर. एक गडी बाद, एक विरासपोट सांगे संघ. हो, यावेळेस लोअर फुटो चेंडू ऑबस्टिकच्या बाहेर होता, ऑन साईड कडे खेचला चेंडू, कार्पेटच्या सहाऱ्याने जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण चेंडूला हातामध्ये कैद केलं अजय याने. एक धाव इथे अंकित केली जाते. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे, षटक क्रमांक दुसरा. सुधीर कदम हाताळतोय, थोडासा नक्कीच महागडा ठरलाय, परंतु जे षटकार ठोकले त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक करताना सुधीर याला आपण पाहिलेलं आहे. विकी असेल स्ट्राईकवर, विकी याची बॅटिंग पाहण्यासाठी बरेच प्रेक्षक इथे पोहोचलेले आहेत. ताकदवर फटका आहे लॉंग ऑफ कडे, सुभाष ठाकरे याने केलेला प्रयत्न विफल ठरतोय. चेंडू सीमरेषेच्या बाहेर जातोय, पंच पहा इशारा करतायत षटकार. चांगली कृती इथे पाहायला मिळते. परिस्थिती बदलण्यासाठी आपल्याला चांगली कृती करणं गरजेचं आहे, ती कृती इथे मात्र विकी याच्या माध्यमातून. विकी हे नाव आज नक्कीच या क्रिकेट ग्राउंडवर गुंजताना दिसतंय. एक वादली सुनामी सारखी त्याची खेळी पाहायला मिळते, जी तू पूर्णपणे तोडफोड करत असते तशा प्रकारचं हे वादल विकी नावाचं मैदानाच्या आतमध्ये. या षटकाराने संघाची धावसंख्या पुढे सरकते 35 धावा. या षटकामागे तब्बल 23 धावा खर्च करतोय. खूपच महागडी गोलंदाजी, 3 षटकार ठोकले गेले. एक राज याच्या बॅटमधून, 2 षटकार विकी या फलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहिले. शेवटचं षटक असेल आणि धाव फलक जर पाहिलं तर नॅशनल वेवर प्रवास सुरू आहे असं म्हणू शकतो आपण. वेगवान गतीने डेक्कन क्वीन दादरहून सुटली आणि त्यानंतर तिला लाल झेंडी दाखवणं खूपच कठीण. वेग, सुसाट वेग इथे प्राप्त केला जातोय. टॉप गेअर योगेश याचा हा चेंडू पायांच्या समोरनं उचलण्याचा प्रयत्न, मनगडी फटका आहे, डीप स्क्वेअर लेग डाऊन दी बॉल येतोय. फलंदाज बाद, दुसरा धक्का आणि एक विरासपोट सांगे संघाला राज याच्या रूपाने. राज याने नक्कीच सुधीर याच्या गोलंदाजीवर राज केलं, परंतु योगेश डोंगरे याने राज याला माघारी परतावं परतण्यासाठी भाग पाडलं. सुंदर चेंडू होता. योगेश डोंगरे याने खूपच प्रभावित केलेला आपण पाहिलेल्या मागील सामन्यामध्ये सुद्धा उत्कृष्ट गोलंदाजी फलंदाजी राहिली होती. सामनावीर खेळाडू ठरला होता आणि त्याच गोलंदाजाला नक्कीच अटॅकवर आणलंय काही अंशाने. नक्कीच एक विरासपोट सांगे संघाला थांबवण्यासाठी जो वेग प्राप्त केला आहे धावसंख्येमध्ये, तो वेग कमी करण्यासाठी त्याच्यावर आवर घालण्यासाठी मात्र योगेश डोंगरे चांगला प्रयत्न करेल अशी नक्कीच अपेक्षा असेल कर्णधाराची. आणि पहिल्याच चेंडूवर कर्णधाराच्या विश्वासाला सार्थक असा चेंडू त्याचा पाहायला मिळाला. दुसरा धक्का राजाच्या रूपाने. नवीन खेळाडू, खूपच अनुभवी खेळाडू पिंटू पाटील याच्या नेतृत्वाखाली बरेच वर्ष आपण सांगे संघाच्या खेळाडूंना खेळताना पाहतोय. विकी एक चांगला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो जो समोर असेल योगेशाच्या. हो, सुंदर चेंडू, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण फॉलो थ्रोमध्ये, जशास तसं उत्तर. ठीक टॅट क्रिकेट पाहायला मिळतोय. 2 षटकं नक्कीच एक विरासपोट सांगे संघाच्या बाजूने, परंतु तिसऱ्या षटकामध्ये हाणामारीच्या षटकामागे गोलंदाज राज करताना दिसतोय, अधिराज्य गाजवताना दिसतोय, डांबून ठेवताना दिसतोय फलंदाजांना. सर्कलच्या आतमध्ये 4 क्षेत्ररक्षक, फाईन लेग आहे, गलीकडे 1 क्षेत्ररक्षक आहे, पॉईंट आणि 1 एक्स्ट्रा कव्हर. हो, पुन्हा एकदा बॉलर पास बॅक ड्राईव्ह, सुसाट वेग, चेंडू येतोय अगदी सरळ सीमा नक्की समालोचन कक्षाकडे येत होता, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण सुभाष ठाकरे याच्या माध्यमातून. खूपच फुर्तील क्षेत्ररक्षण, अगदी झपाट्याने चेंडूवर झेपावला होता. दरम्यान फक्त आणि फक्त एक धाव विकी याच्या खात्यामध्ये. विकी याने 2 षटकार ठोकले, तब्बल 13 धावांवर खेळतोय. पिंटू पाटील स्ट्राईकवर असेल. पिंटू याला सुद्धा आपली कसब दाखवावी लागेल, धमक चमक दाखवावी लागेल, कारण समोरचा संघ
विकी स्पोर्ट्स लोणार संघ ज्याकडे क्षमता आहे 50 पेक्षा अधिक धावा चेस करण्याची। ओहो फुल टॉस चेंडू होता, पंच होकार देत आहेत, अपील केली होती पायचीजसाठी, ती उचलली गेली उमेश केणे पंच यांच्या माध्यमातून। पिंटू पाटील बॅक टू द डग आउट, अजून एक धक्का आई एकवीरा स्पोर्ट्स सांगे संघाला, तिसरा धक्का पिंटू याच्या रूपाने। सुंदर क्रिकेट, सुंदर क्रिकेट पाहायला मिळतोय। योगेश डोंगरे नक्कीच ताकास तूर लावू देत नाहीये, उलट नाका दम आणून सोडलंय आई एकवीरा स्पोर्ट्स सांगे संघाच्या खेळाडूंच्या। सुंदर सुंदर काही अंशाने म्हटलं गेलं तर नक्कीच स्पीड ब्रेकरची भूमिका त्यांनी साकारलेली आहे। ब्रेक लावले धावसंख्येवर, संघाची धावसंख्या झालेली ती 36 धावा, दोन धावांची पॅनल्टी, यस ओके, दोन चेंडू बाकी आहेत ओके। दोन चेंडू शिल्लक आहेत। सुंदर गोलंदाजी, आतापर्यंत दोन गडी बाद केलेत आणि एक धाव खर्च केली आहे योगेश डोंगरे याने, अफलातून गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी योगेश डोंगरे याची। धावसंख्येचा डोंगर समोरचा संघ उभारत होता। खेळाडू आपण एकत्र येऊ नका, आपण आपल्या जागेवर थांबायचं आहे। यस दोन धावांची पॅनल्टी सुद्धा देण्यात आलेली आहे सांगे संघाला, कारण एक रेषा मैदानाच्या आतमध्ये आखण्यात आलेली आहे, त्या रेषेच्या आत क्रॉसिंग होणं गरजेचं आहे, ती करता आलेली नाही आहे। खोलवा टप्प्याचा चेंडू होता, थोडासा मागे सरसावून विकी आणि उमेश याने हा फटका खेळला आहे। यावेळेस केवळ आणि केवळ एक धाव, दोन धावा नक्कीच कमी होतील, त्या दोन धावा वाढवाव्या लागतील खेळाडूंना, अर्थात मोठे फटके खेळावे लागतील। विकीकडे क्षमता आहे, उमेश सुद्धा तितकाच भारदार भक्कम धिप्पाट देय शरीर अष्टी असलेला खेळाडू आहे। दोन बंधू आपल्याला नक्कीच खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत। यापुढील होणारा सामना जय बजरंग स्पोर्ट्स भावाळे विरुद्ध चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे, मोठा सामना असेल। लास्ट बॉल ऑफ द इनिंग, सुंदर फटका आहे, एका टप्प्यानं चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सीमारेषेचा वेध घेतोय आणि सीमारेषा पार चौकार। नक्कीच पप्पू याचं पूर्व अनुमान चुकीचं ठरलं, त्यानंतर चेंडू हा डोक्यावरून गेला होता, परंतु काही अंशाने ते मैदानाचं आउटफिट खराब होतं, तिथे चेंडू नक्कीच एक दोन बाउन्स सुद्धा घेत थांबला होता, परंतु शेवटच्या क्षणी मैदानाच्या बाहेर गेला। शेवटच्या चेंडूवर चौकार येतोय, योगेश याने सहा धावा खर्च केल्या, एकूण धाव फलकावर आई एकवीरा स्पोर्ट्स सांगे संघाच्या माध्यमातून तीन गडी बाद 41 धावा लगावल्या गेल्या, 42 धावांचं आव्हान असेल विजयासाठी विकी स्पोर्ट्स लोणार संघासमोर। आपण बोलूया पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे, दोन्ही संघाच्या कर्णधार येथे पोहोचलेले आहेत, अनंत केने मॅन फ्रॉम भावाळे आणि चेरोबा स्पोर्ट्स वाशिर संघाचा कर्णधार सुद्धा इथे पोहोचलेला आहे। व्यासपीठावर उपस्थित सावतगावचे उद्योगपती सन्माननीय नरेश पाटील साहेबांना विनंती असेल, तसेच मिस्टर सचिन पाटील साहेबांना सुद्धा विनंती असेल, तसेच अनंत केने अनंत पाटील साहेबांना सुद्धा विनंती आहे। आपल्या शुभ हस्ते टॉस करायचं आहे, या तिन्ही मंडळांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते यापुढील होणाऱ्या सामन्याची नाणेफेक करायची आहे। यस सन्माननीय नरेश पाटील साहेब उद्योगपती सावतगाव ज्यांच्या माध्यमातून टॉस विनिंग कॅप्टनसाठी ट्रॉफी सुद्धा देण्यात आलेली आहे या स्पर्धेसाठी। यस तर नरेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केलं जाईल, कॉईन बाबत सांगण्याची सुद्धा आवश्यकता नाही आहे कारण दुसऱ्या फेरीतील सामना आहे। MD असा कॉल आहे अनंत केने यांचा आणि MD ग्रुप येतोय आकर्षक कॉईन आणि नक्कीच नरेश पाटील साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते, जी ट्रॉफी आपण स्पॉन्सर केलेली आहे या स्पर्धेसाठी ती टॉस विनिंग कॅप्टन अनंत केने यांना द्यायची आहे। जय बजरंग स्पोर्ट्स भावाळे संघाचा कर्णधार नाणेफेक जिंकतोय, त्यानंतर शीतपेय थंड इथे दिलं जात आहे। नक्कीच खूप खूप धन्यवाद, मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे। तर नक्कीच दुसऱ्या फेरीतील सामना आहे, कॉम्पिटिशन वाढले आहे, दर्जा वाढलेला आहे, समोरचा संघ चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे परिसरातील नक्कीच टॉप रँकर संघ आहे। प्रथम काय करण्याचा डिसिजन असेल, क्षेत्ररक्षण ओके, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय। या संघाविरुद्ध काही रणनीती आपण आखलेली आहे की मैदानाच्या आतमध्येच आपण खेळ प्रदर्शित करणार,
नाही ना, मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. ओके, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय साधारणतः किती धावांपर्यंत आपण समोरच्या संघाला थांबवण्याचा प्रयत्न कराल ज्यावर आपण चांगली फलंदाजी करताना सामना जिंकू शकता? त्यांचा संघ तर चांगलाच आहे, परंतु आम्ही 30 ते 35 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. ओके, तर समोरचा संघ बलाढ्य आहे हे आपल्याला माहिती होतं, तर काही खेळाडूंमध्ये फेरबदल काही तोच संघ खेळताना दिसेल? शक्यतो तोच असेल. ओके, तर मागील सामन्याला एन्जॉय केलं? खूप 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 धन्यवाद अनंत केने. तर मी बोलतोय चिरबा स्पोर्ट्स वाशिम संघाच्या कर्णधाराकडे, नाणेफेक महत्वाची होती का? हो, जर जिंकली असती तर प्रथम काय करण्याचा डिसिजन घेतलं असतं? फिल्डिंग असती. ओके, तर प्रथम फलंदाजी करायची आहे, तर साधारणतः 3 षटकामध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल एक बलाढ्य संघासमोर? 40 ते 35 जाण्याचा प्रयत्न करू. ओके, आणि आपला संघ पहिल्या फेरीमध्ये खेळलाय तोच संघ असेल की काही आपल्या संघामध्ये फेरबदल? नाही, तोच आहे. ओके, तर एन्जॉय करताय सरपंच चषकाला? हो, खूप. तर नक्कीच दोन्ही संघाच्या कर्णधारांना विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, यापुढील होणाऱ्या नक्कीच सामन्याची नाणेफेक झालेली आहे, नाणेफेकीचा कौल जातोय. जय बजरंग स्पोर्ट्स भावाडे संघाच्या बाजूने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. धन्यवाद सुरज पाटील. लक्षात ठेवतो 42 धावांचा लक्ष आहे. पहिला षटक संपल्यानंतर आम्ही त्या 2 धावांच्या पॅनल्टी आहोत त्या ऍड करणार आहोत. तर लक्ष ठेवायचं आहे विकीसवर लोनाड संघाने. तर सलामी जोडी आपण पाहतोय खेळपट्टीवर, सुधीर कदम आणि योगेश. 18 चेंडू आणि 42 धावांचा या ठिकाणी लक्षाचा पाठलाग करतोय. चांगली धावसंख्या या ठिकाणी मात्र उभारली आहे एकवीरा स्पोर्ट सांगे संघाने. तर वैयक्तिक पहिलं आणि संघाकडनं पहिल्या षटकासाठी गोलंदाज सज्ज होतोय राज. राईट हॅम वर तो विकेटचा मारा करेल. पहिला चेंडू शॉर्ट अँड फुल, चेंडू हवेत आहे आणि सरळ चेंडूला फेकून देतोय. नक्की जो मित्रांनो आपण हवेमध्ये जो बलून्स मध्ये फुगा पाहतोय त्या फुग्याला नक्कीच त्या ठिकाणी चेंडू मात्र स्पर्श झाला आहे. तर पाहूया आता मात्र आयोजक आणि पंच काय डिसिजन त्या ठिकाणी देतील. आणि लक्षात ठेवायचं आहे दोन्ही संघांना जो डिसिजन दिला जाईल तो आपल्याला मान्य करावा लागेल. तर नक्कीच फटका मात्र जबरदस्त खेळला होता त्या ठिकाणी, परंतु काय कारण असतं वा पंचांचा डेट बॉल तर या ठिकाणी इशाराला आहे. चांगला निर्णय मित्र म्हणेन. नक्कीच असं वाटलं होतं की एक क्षण चेंडू नक्कीच सीमेरेषेच्या बाहेर जाईल, माझं लक्ष सुद्धा वाईड आउट लॉंगांच्या क्षेत्रामध्ये गेलं होतं, परंतु त्या ठिकाणी मात्र काही कारणास्तव आपण पाहतोय जो फुगा पाहतोय त्या फुग्याला मात्र चेंडू स्पर्श झाला आणि त्यामुळे मात्र पंचांकडनं डेट बॉलचा इशारा येतोय. राज पुन्हा एकदा पुन्हा मात्र तशाच प्रकारचा फटका पाहायला मिळतोय, रिपला पाहायला मिळतोय. आता मात्र चुकीला बापी नाही, चेंडू जातोय सीमेरेषेच्या बाहेर, षटकार. जबरदस्त क्रिकेट आणि मनोरंजन मित्रांनो या ठिकाणी पाहायला मिळतोय. मैदानातून अतिशय वेगाने वारा वाहतोय, फुगा सुद्धा झोका घेतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि आता मात्र जर या फुग्याला चेंडू स्पर्श झाला, यानंतर जर चेंडू मात्र जर फुग्याला स्पर्श झाला तर सरपंच काकडे साहेबांच्या वतीने 500 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. परंतु फलंदाज सुद्धा असं वाटेल की या फुग्याला चेंडू स्पर्श नाही झाला तर चालेल, कारण अशा प्रकारचा या ठिकाणी दृश्य मित्रांनो आपण पाहतोय. तर षटकरने खातं उघडतो या ठिकाणी सुधीर आपल्या संघाचा अकाउंट ओपन करतोय. 42 धावांचा ठिकाणी पाठला केला जातोय. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 6 राज पुन्हा एकदा ओर द विकेटने सामोरा जातोय. आता मात्र मिस टाइम फटका होता त्या ठिकाणी, फलंदाज बीट झाला, त्यानंतर यष्टीरक्षक सुद्धा बीट झाला होता, परंतु त्यानंतर शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्राने मात्र चांगला चेंडू मात्र अडवला त्या ठिकाणी, चांगली फेकी सुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळाली. एष्ट्यांवर चेंडू मात्र अदलला, परंतु अतिशय वेगाने त्या ठिकाणी धाव पूर्ण केली. जबरदस्त बॅटल या ठिकाणी आपण पाहतोय दोन्ही संघांचा विचार करत, तर दोन्ही संघाकडे चांगली बॅटिंग लाईन आहे, चांगली गोलंदाजी आहे आणि चांगला बॅटल आपण या ठिकाणी पाहतोय.
योगेश आता मात्र प्रथमतःचा चेंडूचा सामना करेल या ठिकाणी. पहिला चेंडू जबरदस्त चेंडू एसटी रक्षक जवळपास एसट्यांच्या पाठीमागे सज्ज आहे आणि जबरदस्त कामगिरी त्याच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळते. मॅन्डेटरी पॉवर प्ले आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर एक बिग हिट बघितलं आपण. षटकराने मात्र स्वागत केलं होतं परंतु त्यानंतर जबरदस्त कमबॅक गोलंदाज राजकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. राज आता मात्र नक्की त्या षटकामध्ये रास करतोय फलंदाजांवर. चांगल्या गोलंदाजी नक्कीच या ठिकाणी निशाणी दाखवतोय निशाणी दर्शवतोय या ठिकाणी. आता मात्र अटकू टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटने फटका केला जातोय आणि फेकून देतोय त्या चेंडूला मिड विकेटच्या बाहेर. जबरदस्त फटका षटकार नक्कीच. उमेश केणे सुद्धा एक चांगल्या लयमध्ये आपण पाहतोय. अतिशय वेगळी शैली त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. ज्याप्रमाणे चेंडू मात्र सीमेरेषेच्या बाहेर गेला आणि त्यानंतर पंचांचा अगला वेगळा त्या ठिकाणी मात्र इशारा येतोय आमच्या समर्थन कक्षाकडे. एक अनुभवी क्रिकेटर सुद्धा आहेत आणि चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय या ठिकाणी. पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय पंच बाला माने यांच्या माध्यमातून सुद्धा जबरदस्त कामगिरी आपण पाहतोय. आणि त्यानंतर डोंबिवलीचे शशांक पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा जबरदस्त कामगिरी आपण पाहतोय. स्पर्धेच्या माध्यमातून जबरदस्त व्यावसायिक पंच आहेत. धावसंख्या नक्कीच आपण पाहतोय. दुहेरी अंकामध्ये प्रवेश करताना आता मात्र राज पुन्हा एकदा ओव्हरपेस चेंडू फिटकावण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू गॅप मध्ये आहे आणि चेंडू नक्कीच जाणार वाईड ऑफ लॉंग ऑन सीमरेषेच्या बाहेर एका टप्प्याने चार धावांसाठी. आता मात्र सुधीर आणि योगेशच्या माध्यमातून जबरदस्त फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. सुधीरने नक्कीच एका षटकाराच्या सहाय्याने खेळतोय. त्यानंतर योगेश मात्र एका चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने खेळतोय. धावसंख्या आता मात्र विकी स्पर्ट लोणाड संघ जी अतिशय जबरदस्त वेगाने पुढे सरकते. बिन बाद 17. हजारच्या संख्येने नक्कीच या ठिकाणी प्रेक्षक मात्र या स्पर्धेचा आणि या सामन्यांचा आनंद लुटत आहेत. तर या उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं मी आयोगाच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय. राज पुन्हा एकदा आता मात्र ऑफस्टंपचा चेंडू होता. जबरदस्त लेंथ चेंडू जी आपल्याला पाहायला मिळाली. एक वेळ असं नक्कीच फलंदाजाला वाटलं की हा चेंडू नक्कीच पंच मात्र व्हाईट घोषित करतील परंतु तसं काही घडलं नाही. तर पहिल्या षटकाचा केला या ठिकाणी समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विकी स्पोर्ट लोणार संघाची धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद 17 आणि पॅनल्टीचे आम्ही दोन धावा ऍड करतोय. तर धावसंख्या आहे या ठिकाणी बिनबाद 19. लक्षात ठेवायचं आहे विकी स्पोर्ट लोणार संघ आपल्या धावा झालेल्या 17 आणि पॅनल्टीच्या दोन धावा आम्ही ऍड करतोय. 17+2 = 19 धावसंख्या आपण पाहतो धावफलक्यावर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर येणाऱ्या 12 चेंडूमध्ये अजूनही विजयासाठी आपण विचार केला तर 23 धावांची गरज. तर शत्रक्षण लावून घ्यायचं आहे. एक वेळा सांगे संघ प्लीज जास्त वेळ टीम मिटिंग करू नका. टीम मिटिंग करणं नक्कीच आपल्या संघासाठी गरजेचं आहे परंतु वेळेचं भान ठेवणं त्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे. तर प्लीज जास्त वेळ टीम मिटिंग करू नका. आपण त्वरित छत्रशक सजून घ्या आणि आपल्या खेळाला सुरुवात करा. नक्कीच सामना आता मात्र बघितला तर नेट टू नेट फाईट पाहतोया. सुरुवात जबरदस्त आपण पाहतो या ठिकाणी विकी स्पोर्ट लोणार संघाची. कारण आतापर्यंत नक्कीच 17 धावांची पार्टनरशिप पाहतोय. 2 धाव पॅनल्टी त्यामध्ये ऍड केल्या जात आहेत. 12 चेंडू 23 धावांची गरज. तर वैयक्तिक पहिला आणि त्यानंतर संघाकडनं दुसऱ्या षटकासाठी मात्र या ठिकाणी गोलंदाज सज्ज होतोय. रोशन पाहूया रोशन आपल्या संघासाठी किती रोशन बरी कामगिरी करतोय. नावात तर रोशन आहे परंतु बघूया गोलंदाजी मध्ये कशा प्रकारचा काम करतोय. सांगे संघ प्लीज रोशन वर तो विकेटचा मारा करतोय आणि पहिला चेंडूवर जबरदस्त प्रहार वाईड अप लॉंग अप सीमा रेषा बाहेर. पंचांचा इशारा येतोय. 4 धावा जबरदस्त आयरफट त्या ठिकाणी. चांगला प्रयत्न नक्कीच लॉंग अपच्या चतुर्थ उमेशच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि नक्कीच खेळाडू मात्र त्याचा त्या ठिकाणी प्रोत्साहन वाढवत आहेत. बरे तो मित्रांनो नेहमी म्हटलं जातं प्रयत्न करा कधी आणि कधी तुम्ही नक्कीच आपल्याला यश प्राप्त होईल आणि तोच प्रयत्न आपण पाहतोय उमेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. प्रयत्नामध्ये मात्र यशस्वी ठरला नाही परंतु नक्कीच त्याचं मनोबल नक्कीच त्या ठिकाणी त्याचं मात्र उंचावलेलं असेल. 4 धावा नक्कीच 4 धावने मात्र गोलंदाजाचं या ठिकाणी स्वागत करतो. या सुधीर
आणि धावसंख्या आता मात्र वेगाने पुढे जाते बिन बाद 23. रोशन पुन्हा एकदा, आता मात्र सुंदर कमबॅक. गुरलँड फॉटवर चेंडू पडल्यानंतर थोडासा चेंडूला आणखी तर थोडीशी उचली प्राप्त झाली होती. जो अनुमान लावला होता फलंदाजाने त्या अनुमानानुसार मात्र चेंडू आला नाही आणि त्यानंतर मात्र कुठेतरी फलंदाज बीट होतोय. रोशन पहिला चेंडू या षटकामध्ये निर्धावच्या रूपाने हाताळतोय. अशाच प्रकारची चेंडूची फेकी करावी लागेल. आता मात्र ऑफस्टम्पला थोडासा शफल झाला होता परंतु चेंडू पडले तर नक्की थोडासा चेंडूला स्विंग प्राप्त मिळालं. धावची नक्की त्या ठिकाणी संधी होती परंतु सुरक्षित परततोय आपल्या घरामध्ये सुभाष, सॉरी योगेश. समीकरण जर आपण बघितलं तर 9 चेंडू मध्ये अजूनही विजयासाठी 19 धावांची गरज आहे. अजूनही सामना संपला नाही. जसा तसा उत्तर या ठिकाणी दिला जातोय. जसा प्रश्न विचारला होता सांगे संघाच्या फलंदाजाने तसा उत्तर मात्र या ठिकाणी दिला जातोय. टी फॉर टॅट. रोशन पुन्हा एकदा, आता मात्र नक्की चांगला चेंडू आपण पाहतोय. थोडस पडल्यानंतर स्विंग प्राप्त होते, थोडस खाली राहतोय आणि चेंडूला नक्की डीप स्क्वेअर कडे जातोय जमिनीच्या मार्गाने. जोपर्यंत क्षेत्रक्षक नक्की चेंडूला उतरून फेकतोय तोपर्यंत एक धाव त्या ठिकाणी पूर्ण करतोय. चांगला कमबॅक आपल्याला नक्कीच चांगला कमबॅक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. कारण पहिल्या चेंडूवर त्या ठिकाणी 4 धावा खर्च केल्या होत्या रोशनने आणि त्यानंतर आपण बघितलं तर बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू फेकले आणि त्यानंतर चौथ्या चेंडूवर फक्त 1 धाव खर्च करतोय. 8 चेंडू 18 धावा. रोशन पुन्हा एकदा, नक्कीच आपल्या स्टेप मध्ये कुठेतरी चुकतोय, रनअप मध्ये कुठेतरी चुकतोय. यानंतर मित्रांनो आपण एक बिग मॅच पाहणार आहोत. जय बजरंग भावाले वर्सेस चेरोबास्पट वासेरे. दोन्ही संघाकडे एक अनुभवी खेळाडू आहेत आणि चांगला बॅटल पाहायला मिळेल. परंतु या ठिकाणी मात्र जबरदस्त फटका, वाइड अप लॉंग अँड सीमे रेषेच्या बाहेर टावरिंग षटकार. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान करतो या ठिकाणी योगेश आपल्या संघासाठी. दुसरा षटकार त्याच्या बॅट मधून पाहतोय. एक चौकार आणि 2 षटकारच्या सहाय्याने तब्बल 16 धावांवर खेळतोय. सुधीर खेळतो एक षटकार एक चौकारच्या सहाय्याने तब्बल 12 या धावसंख्येवर आणि एकूण संघाची धावसंख्या आपण पाहतोय बिन 32. मात्र समीकरण खूप सोपं आपण म्हणू शकता कारण 7 चेंडू आणि अजूनही 12 धावांची गरज आहे. आपण सांगे संघाच्या संघाकडून जर दृष्टिकोनात बघायचे झाले तर हा चेंडू नक्की त्यांच्यासाठी एक निर्णायक असेल. या चेंडूवर जर जास्त धावा खर्च केल्या नाही तर नक्की जर षटकामध्ये एक प्रेशर बनवू शकतोय. परंतु या ठिकाणी युक्तीपेक्षा श्रेष्ठ म्हटली जाते, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. आणि चेंडूला नक्कीच डीप स्ट्राइकवरच्या डोक्यावर भिडकावतो या 4 धावांसाठी. तर मित्रांनो यालाच म्हटलं जातं या शक्तीचा नव्हे तर युक्तीचा जास्त वापर केला या चेंडूच्या पाठीमागे. जबरदस्त क्लाकमत फटके आपण पाहतो या फलंदाज योगेशच्या बॅटमधून. जसा चेंडू येतो तशा चेंडूच्या प्रिंट प्रमाणे मिनिट प्रमाणे त्या ठिकाणी फटके त्याच्या बॅटमध्ये आपण पाहतो. या मैदानाच्या चारही बाजूने क्षमता आहे त्याच्याकडे, तो चांगली बॅटिंग करू शकतो आणि तोच खेळ आपल्याला या ठिकाणी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. या धावसंख्या नक्की 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण जर बघितले तर बिनबाद 34, कुठला एक गडी या ठिकाणी गमावला नाही. आता मात्र समीकरण जर बघितलं आपण तर 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. नक्की जरा एक वेळा सांगे संघाला या सामन्यामध्ये नक्कीच जरा वापसी करायची असेल तर ब्रेक थ्रो या ठिकाणी मात्र द्यावा लागेल. एखाद्या फलंदाजाला या ठिकाणी बाद करावं लागेल आणि येणाऱ्या फलंदाजावर मात्र तो प्रेशर दबाव टाकावा लागेल, चमत्कारी गोलंदाजी या ठिकाणी करावी लागेल. परंतु पाहूया तशा प्रकारची कामगिरी विकेच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते का. राईट हॅन्ड मधून विकेटचा मारा करतोय सुधीर, खेळण्यासाठी सज्ज. आणि पहिला चेंडूला या ठिकाणी बिग हिट खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि चेंडू जातोय जातोय सीमेरेसीच्या पलीकडे. बिग 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 वे 6 मोर रन्स. तर नक्की तर विजयाच्या दिशेने वाटचाल करतो या ठिकाणी विकी स्पोर्ट लोणार संघ. कारण विजयापासून 2 पावलं दूर आपण पाहतोय. कारण 5 चेंडू शिल्लक आहेत तर 2 धावांची आवश्यकता आहे.
असं वाटलं होतं की नक्कीच आज सामना रंगतदार स्थितीमध्ये जाईल, रोमांचक स्थितीमध्ये जाईल. परंतु सुधीर आणि योगेशच्या ज्या पार्टनरशिप जर आपण बघितली तर जबरदस्त फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि त्याच्या जोरावरच आता मात्र पूर्णपणे पार्टनर जड आपल्याला पाहायला मिळतोय विकी स्पोर्ट लोणार संघाचं. विकी पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता, लीडिंग केज लागली होती परंतु शत्रक्षकापासून थोडस दूर चंड होता. एकदा पूर्ण केले दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि या सामन्यावर विजय प्राप्त करतोय विकी स्पोर्ट लोणार. मेने मेने कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक एकविरा सांगे संघ. आणि तर आपण जाऊया सामनावीर पुरस्काराकडे ज्याने जबरदस्त कामगिरी केली आणि त्या खेळाडूचं नाव आहे अष्टपैलू कामगिरी. गोलंदाजी करत असताना जबरदस्त गोलंदाजी साकारली, दोन गडी बाद केले, फक्त सहा धावा खर्च केल्या आणि त्यानंतर फलंदाजी करत असताना तब्बल दोन षटकार आणि दोन चौकारांच्या सहाय्याने 20 धावांचं योगदान दिलं आणि त्या खेळाडूचं नाव आहे बॅक टू बॅक दुसऱ्या सामन्यामध्ये सामनावीर ठरतोय योगेश मोगरे इज द मॅन ऑफ द मॅच. योगेश डोंगरे इज द मॅन ऑफ द मॅच. तर नक्कीच आपण या ठिकाणी सामनावीर पुरस्कार देणार आहोत. जबरदस्त कामगिरी नक्कीच योगेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. तर मी नक्कीच उपस्थित मान्यवरांना विनंती करेन आपापल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी पारितोषिक देणार आहोत. प्रथम आपण कॅप परिधान करू या ठिकाणी. भावाले संघ आपण शत्रक्ष सजवायचं आहे, जास्त वेळ खर्च करू नका. त्यानंतर आपण पाहू शकत असतो सरपंच काकडे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी ट्रॉफी दिली जाते. त्यांचे चिरंजीव त्या शुभाशी आपण पुढील पारितोषिक देतोय. त्याने मान्यवरांना नक्कीच मी विनंती करेन आणि शुभाशी आपण या ठिकाणी पारितोषिक दिला. त्यानंतर मदन तत्व जाधव यांचे मोठे बंधू सन्मानीय श्रीकांतजी जाधव यांच्या शुभाशी आपण या ठिकाणी पुढील पारितोषिक देत आहोत. त्यानंतर मान्यवरांना विनंती करेन आपापल्या हस्ते आपण या ठिकाणी पुढील पारितोषिक या ठिकाणी देणार आहोत. त्यानंतर आमच्या विडिंग संगणकाला जी ट्रॉफी देतो त्याचे स्पॉन्सर नरेश सुदाम पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. सावतगावतील प्रसिद्ध उद्योजक त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी पारितोषिक देतोय. त्यानंतर सन्मान्य अनंताजी पाटील आपल्याला विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी पुढील पारितोषिक देणार आहोत. आणि त्यानंतर मदन दत्तू जाधव यांचे सासरी बुवा सन्मान्य भास्करजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. तर आपल्याला विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण पुढील पारितोषिक या ठिकाणी आपण देणार आहोत. तर जबरदस्त कामगिरी आपण पाहतोय योगेशच्या माध्यमातून बॅक टू बॅक दुसऱ्या सामन्यामध्ये या ठिकाणी सामनावर पुरस्कार पटकावतोय आणि निश्चित